नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत. मागच्या दिवशी आपण गुरुत्वावरच्या क्रिया पाहिल्या होत्या. योग क्रिया, योग क्रिया, योग योग क्रिया, व्यस्त क्रिया आणि एकांत क्रिया. त्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं पण पाहिली होती. आज आपण उलट जाणार आहोत. या ठिकाणी फळावर भेद लिहिलेला आहे, 5a + 3b छेदाला 5a - 3b बरोबर 22/13. तर आपल्याला ए छेदाला बी ची किंमत करायची होती. याच्या आधी आपण जी गणित पाहिली त्याच्यामध्ये याच्यावरून आपण इथे आलो होतो. आता उलट जातोय, याच्यावरून आपण इथे येणार आहोत. तर जे आपल्याला दिलंय त्याच्यावर योग वियोग क्रिया करायची आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी उत्तरपद आणि पूर्वपद जे आपले आहे त्या दोघांची बेरीज करतो या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दोघांची वजा बाकी. आपलं पूर्वपद आहे 5a + 3b आणि उत्तरपद आहे 5a - 3b. मग त्या पूर्वपद आणि उत्तरपदाची बेरीज छेदाला पूर्वपद आणि उत्तरपद यांची बेरीज. ज्या पद्धतीने आपण डाव्या बाजूमध्ये योग वियोग क्रिया केली तसंच आपण त्या उजवीकडे कळवूया. उजवीकडे पूर्वपद आहे 22 आणि उत्तरपद आहे 13. तर 22 + 13 छेदाला येणार आहे 22 - 13. त्याला आधार आपण देतोय योग वियोग क्रिया. आता या 1, 2 आणि 3 असे 3 कंस ज्याच्या कंसाच्या बाहेर प्लस आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपण 1 ने गुणतोय. 1 ने गुणल्यामुळे त्याच्यात काही बदल होत नाही. म्हणजे जी 8 पदं आहेत तीच पदं बाहेर येतात. अनुषंगाने 5a + 3b - 5a - 3b 5a + 3b. मात्र आता जो चौथा कंस राहिला आहे त्या कंसाचा बाहेर ऋण चिन्ह आहे. जर ऋण चिन्ह याचा अर्थ होतो आपण त्या ठिकाणी -1 ने गुणतोय. आणि -1 ने गुणलं तर साहजिकच जे -5 आहे ते ऋण होतील आणि ऋण आहे ते धन होतील. बाकी यामध्ये काही बदल होत नाही. आणि या ठिकाणी 22 आणि 13 यांची बेरीज येते 35. त्याचप्रमाणे 22 आणि 13 यांची वजाबाकी इथे 9. त्या ठिकाणी जे चिन्हाने विरुद्ध आहे त्यांचा लोप होतोय अंशाला. त्यामुळे 5a - 5a झाले 10 आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे चिन्हाने उलट आहेत ते 5a आहे. हा प्लस आणि हा मायनस तो कॅन्सल होईल. आणि जे शिल्लक राहिले 3b 3b ते येणार आहे 6b. आणि आपल्याला अपेक्षित आहे फक्त a - b. जर a - b जर आपण सोडलं तर आपल्याजवळ शिल्लक राहतं 10 - 6. तेच आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊया. आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर साहजिकच समानतेच्या गुणधर्मानुसार जो छेदला आहे तो अंशाला जाईल आणि अंशाला तो छेदला जाईल. आता आपल्याला या कॅन्सलेशन करायचं आहे. तर या ठिकाणी मी रफ काउंट करून दाखवलं आहे. 35 ठिकाणी 7 - 35 6 ठिकाणी येते 3 × 2 = 6. त्याचप्रमाणे 9c4 केले 3 × 9 आणि 5 × 2 = 10. इथे 5 3 2 2 जे शिल्लक राहिलं ते आपलं उत्तर आहे. उत्तर या ठिकाणी आलं 7 छेदाला. आता आपण केलेली क्रिया बरोबर आहे किंवा नाही ते पत्रा करून बघूया. तर a - b = 7/3 याच्यावर किंमत आलेली आहे. तर a - b = 7/3 तर याची किंमत काढूया 5a + 3b आणि 5a - 3b. हे आपण काल जी गणित घेतली त्याप्रमाणे आहे. जर मला 5a असेल तर 5 ने गुणावं लागेल. बी 3 पाहिजे असेल तर 3 ने गुणावं लागेल. आता या ठिकाणी मी 5/3 ने गुणला आहे. साहजिकच मला इथे देखील 5/3 ने गुणावं लागेल. आपण रिझन देतोय दोन्ही बाजूला 7/3 5/3 ने गुणला. या संख्येने गुणल्यामुळे या वरचा गुणाकार येणार 5a, छेदाचा गुणाकार येतोय 3b आणि 7 × 5 = 35 आणि 3 × 3 = 9. आता याच्यावर पुन्हा आपण योग जर क्रिया केली तर साहजिकच पूर्वपद उत्तरपद यांची बेरीज आणि वजाबाकी. तसंच या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी जर बेरीज केली तर 35 आणि 9 = 44.
आणि 35 आणि 9 ची वजाबाकी किती तर 36. पुन्हा आपण याची सामायिक अवयव घालावं असेल 4 केली तर 22 दुणे 44 आणि 13 दुणे 26 पुन्हा समान पदाचा रूप होतो. शिल्लक राहिलं 22/13 आणि 22/13. अशा पद्धतीने आपण जे उत्तर मिळवलं होतं ते 100% बरोबर याची खात्री होते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून याची किंमत काढता आली पाहिजे आणि याच्यावरून याची पण किंमत काढता आली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे गणित येऊ शकतं. त्यानंतर आपण आणखी एक गणित पाहणार आहोत. त्यानंतर आपण जे उदाहरण घेतोय थोडस कठीण आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतंय x² + 12x - 20 / 3x - 5 समान आहे x² + 8x - 12 आणि छेदाला आहे 2x + 3. आपल्याला या ठिकाणी योग एकांतर या क्रिया वापर करून ही समीकरण सोडवायची आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. म्हणजे आपल्याला जेवढी पद नष्ट करता येतील, कॅन्सल करता येईल, लोप करता येईल तेवढं करायचे आहे. तर मी एक विशिष्ट संख्येने गुणून जर आपल्याला ही दोन्ही संख्या जर समान करता आली तर आपण योग किंवा वियोग क्रिया करून ती पद नष्ट करता येतात किंवा लोप करता येतात. तर इथे एक विशिष्ट संबंध आहे 3 आणि 12, 5 आणि 20, 2 आणि 4 आणि 3 आणि 12 बरोबर 4 पटीने आहे. म्हणजे जर आपण या गुणोत्तराला 1/4 ने गुणलं तर दोन्ही संख्या समान होती. पण दोन्ही संख्या समान झाल्या तर 12 ना 12 = 24 होईल. म्हणजे आपल्याला वियोग करावी लागेल आणि वियोग मध्ये आपली पायरी वाढत. त्यापेक्षा ऋण 1/4 ने गुणलं तर साहजिकच 1² + 12x - 20 इथे आपण ऋणाने गुणतोय. म्हणजे ऋण 12x मायनस मायनस झाले प्लस 20. तसंच या ठिकाणी पण त्याच गुणतोय -8x - 12. या ठिकाणी आपण पुन्हा योग वियोग क्रिया करतोय. सॉरी, फक्त योग क्रिया केली आपण या ठिकाणी. हा पूर्वपद आणि पूर्वपद आणि उत्तरपद या दोघांना फक्त वरती मिळवलाय. त्याच्यामुळे आपण योग क्रिया केली. आपण योग क्रियामध्ये छेदाला काहीच करत नाही. परिणामाने आपल्याला जी पायरी मिळाली तर पूर्वपद अधिक उत्तरपद तर आलं x² + 12x - 20 - 12x - 20. त्याचप्रमाणे उजवीकडे येणार आहे x² + 8x - 12 आणि हे जाताना -8x - 12. रत्न अशी असल्यामुळे दोन्ही बाजूची 4-4 पद लोप पावतात कारण त्या दोन्ही पदाची चिन्ह ही उलट होती. त्यावर शिल्लक राहिलेलं आहे वरती x² आणि खाली शिल्लक राहते 12x - 20 समान x² - 8x - 12. आता या ठिकाणी हा समीकरणाचा अर्थ होतो या दोन्ही बाजू सारखेच आहे. दोन्ही गुणोत्तर सारखीच आहे. जर x² ची किंमत 0 घेतली तर आपल्याला कल्पना आहे की x 0 ला कोणत्याही संख्येने जर आपण भाग लावलं उत्तर येणार आहे 0. त्याप्रमाणे याची किंमत 0 घेतली तर याची किंमत 0 येणार. याची किंमत 0 असल्यामुळे याची पण किंमत 0 होणार. मग त्यामुळे ते दोन्ही गुणोत्तर किमतीने समान होतात. किंवा जर अंश समान असेल तर आपल्याला छेद समान घ्यावा लागेल. या ठिकाणी छेद आहे -12x - 20 आणि या ठिकाणी छेद आहे -8x - 12. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. एका बाजूला x चल घेऊया, एका बाजूला y स्थिरांक घेऊया. हा जो ऋण आहे तो येताना या ठिकाणी प्लस झालाय 20 आणि 12 यांची बेरीज येते 23. आणि हा जो मायनस आहे तो जाताना प्लस झालेला आहे. आणि 12x मधून जर 8x गेले तर राहिले 4x आणि x ची किंमत येणार आहे 32/4. आणि जर पुन्हा आपण भाग लावला तर 4 × 1 = 4 आणि 4 = 32. अशा पद्धतीने x ची किंमत आपण या ठिकाणी 8 काढलेली आहे. तर या प्रकारची गणित आपल्याला परीक्षेमध्ये अंकास येऊ शकतात. अजून आपण काही उदाहरण पाहतो. पुढचे उदाहरण घेतोय आपण x² - 15x - 25 / 3x - 5 समान x² - 10x - 15 आणि छेदाला आहे 2x - 3. या ठिकाणी आपण
पुन्हा मागच्या प्रमाणे जर तुलना केली तर 3 गुणिले 5 15, 5 गुणिले 5 15, 2 गुणिले 5 10 आणि 3 गुणिले 5 15, म्हणजेच आपल्याला गुणावं लागेल 1/5. तर 1/5 जर 5 ने गुणलं तर अंशाला आपण 1 ने गुणतोय, ते काही फरक होणार नाही. एक्स वर्ग 15x + 15, एक्स वर्ग -10x आणि -15, आपण आता छेदाला गुणतोय अप्रत्यक्ष 5 ने. तर या ठिकाणी 5 ने गुणलं तर 5 3 15x, या ठिकाणी 5 ने गुणलं तर 5 5 25, या ठिकाणी 5 ने गुणलं तर 5 2 10x आणि याला मल्टिप्लाय केलं तर 3 5 15. आता आपण ही जी पद आहे ती जवळपास समान केली आहे, या ठिकाणी योग क्रिया करूया. योग क्रिया म्हणजे उत्तर पद आपण मिळवतोय. या ठिकाणी उत्तर पद आहे 15x + 25 आणि दुसऱ्या गुणोत्तरामध्ये उत्तर पद आहे 10x + 15. तर हे जर आपण योग केला मिळवलं तर साहजिकच जे मिळतं त्याच्यामध्ये x² + 15x + 25 + 15x + 25 आणि यामध्ये ही पद समान आहे त्यांचा लोप होतोय. इथे पण त्याच प्रकारे क्रिया केली तर लोप होईल आणि आपल्याला पुन्हा गणितामध्ये शिल्लक मिळण्यावरती x² / 15x + 25 समान x² / 10x = समान. इथे कोणती किंमत टाकली तर डावी बाजू उजवी बाजू समान होते. तर x² = 0 घेतलं तर साहजिकच डावी बाजू 0 होईल, x² = 0 घेतलं तर उजवी बाजू पण 0 होते. म्हणून आपण x² = 0 घेतलं तर पहिली उकल मिळणार आपल्याला 0. किंवा जर अंश समान असेल तर छेद समान होईल आणि पहिल्याचा छेद आहे 15x - 25 आणि दुसऱ्याचा छेद आहे 10x + 15, हे समान असू शकतात. आणि हे जर समान घेतले तर अंश समान छेद समान म्हणजे गुणोत्तर समान. मग छेद समान असेल तर काय होणार आहे, हा जो प्लस आहे तो येताना मायनस झाला, त्या मायनस आहे तो जाताना प्लस झाला आणि 15 तून जर आपण 10x - केले तर उत्तर शिल्लक राहतो 5x आणि 15 मध्ये 25 मिळवले तर उत्तर येतं 40. आणि पुन्हा आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे तर x = येणार आहे 40/5 आणि 8 5 40, त्यामुळे एक्स ची किंमत येते 8. अशा पद्धतीने या समीकरणाचा आपण उकल 0 आणि 8 आलेला आहे. तर हे झालं या प्रकारचं गणित. पुन्हा आपण पुढचा गुणधर्म बघणार आहोत, त्यानंतर आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत पाहणार आहोत. समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे काय? समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे आपल्याला दिलेली गुणोत्तर समान असतात, मग ती 2 गुणोत्तर असतील, 3 असतील, 4 असतील, किती असू दे, मग या सर्व गुणोत्तरामध्ये विशिष्ट क्रिया करून त्यावरची बेरीज आणि खाची उभा बेरीज करून जे नवीन गुणोत्तर येईल ते गुणोत्तर हे मूळ गुणोत्तराच्या किमती इतकं असतं, याला म्हणतात समान गुणोत्तराचा सिद्धांत. या ठिकाणी 3 गुणोत्तर घेतले आहे मी, a/b = c/d आणि e/a. अशी किती गुणोत्तर घेतली आणि प्रत्येक गुणोत्तर एखाद्या संख्येने आपण गुणलं, तर समजा पहिला गुणोत्तर एम ने गुणलं तर येणार आहे ma/2 mb, आणि तिसऱ्या गुणोत्तराला समजा एन ने गुणलं तर ते गुणोत्तर येणार आहे nc आणि nd, आणि या ठिकाणी p ने मल्टिप्लाय केलं तर p आणि pfa, आणि या समजा पहिल्या दोघांची बेरीज आणि तिसरं वजा केलं तरी आलेलं गुणोत्तर हे पहिला गुणोत्तर इतकं असतं, याला म्हणतात समान गुणोत्तराचा सिद्धांत. आता आपण एक उदाहरण घेऊया. या ठिकाणी मी 2 गुणोत्तर घेतलेले आहेत 3/5 आणि 10/6. 2 गुणोत्तर कधी समान असतात तर पहिल्याचं पूर्वपद दुसऱ्याचं उत्तरपद यांचा गुणाकार आणि पहिल्याचं उत्तरपद दुसऱ्याचं पूर्वपद यांचा गुणाकार. म्हणजे जर हा गुणाकार आला तर या ठिकाणी गुणाकार येतोय 30 आणि हा पण गुणाकार येतोय 30, म्हणजेच ही जी 2 गुणोत्तर आहे ही सारखीच आहेत, समान आहेत, हे आपल्याला सिद्ध झालं. आता मी काय करतोय बघा, या दोन्ही गुणोत्तराची बेरीज केली
आणि आलेल्या गुणोत्तराला आपण प्रत्येक गुणोत्तर असं म्हणणार आहोत आणि प्रत्येक गुणोत्तराला गणिती भाषेमध्ये के म्हणून नमूद केलेलं आहे. म्हणून के बरोबर जर आपण पूर्व पदांची बेरीज केली तर ती येणार 5 आणि 10 = 15. अनुषंगाने आपण जर छेदांची म्हणजेच उत्तर पदाची बेरीज केली तर ती येणार 3 आणि 6 = 9. आणि याचा आपण संक्षिप्त रूप दिलं तर 15 म्हणजेच 5 * 3 = 15 आणि 9 म्हणजे 3 * 3 = 15. आणि पुन्हा जे सजातीय पद आहे ते कॅन्सल झालं आणि याचं उत्तर आलेलं आहे 5 * 3. म्हणजेच याच्यावर बेरजेने क्रिया करून जे नवीन गुणोत्तर आलं हे गुणोत्तर हे मूळ गुणोत्तराच्या किमती एवढं असत. त्यानंतर आपण एक दुसरं बघूया की पहिल्या गुणोत्तराला मी 4 ने मल्टीप्लाय केलाय आणि दुसऱ्या गुणोत्तराला 3 ने मल्टीप्लाय केलाय. पहिल्याला जर 4 ने मल्टीप्लाय केलं तर 4 * 5 = 20 येणार आणि या ठिकाणी जे उत्तर पद आहे त्याला 3 * 12 येईल. आणि दुसऱ्या गुणोत्तराला 10 ला जर आपण 3 ने मल्टीप्लाय केलं तर 30 येणार आणि 6 ला जर मल्टीप्लाय केलं तर 18 येणार. आता आपण यांची बेरीज करून बघूया. या ठिकाणी पूर्व पद आहे दोन्ही गुणोत्तरातील 20 आणि 30 या दोघांची बेरीज येणार आहे 50 आणि उत्तर पदाची बेरीज येणार आहे गुणाकार येणार 12 आणि 18 आणि त्याची बेरीज येते 30. आणि पुन्हा या ठिकाणी 10 या पदाचा लोप होतोय आणि जे गुणोत्तर मिळालं ते 5 * 3 आणि 30 गुणोत्तर पुन्हा मूळ गुणोत्तराचा किमती इतकं आलेलं आहे. अजून आपण एक याच गणितावर क्रिया बघूया. या ठिकाणी मी पहिल्या गुणोत्तराला 7 ने मल्टीप्लाय करतोय आणि दुसऱ्या गुणोत्तराला 2 ने मल्टीप्लाय करतोय. पहिल्या गुणोत्तराला जर 2 ने मल्टीप्लाय 7 ने मल्टीप्लाय केलं तर 7 * 5 = 35 येईल आणि उत्तर पद येणार आहे 3 * 7 = 21. आणि दुसऱ्या गुणोत्तराला आपण 2 ने मल्टीप्लाय करतोय तर या ठिकाणी 2 आणि 10 चा गुणाकार येतोय 20 आणि 2 चा गुणाकार येतोय 20. या ठिकाणी फक्त बेरीज केली मल्टीप्लाय बेरीज केली तर मल्टीप्लाय सुद्धा वजाबाकी केली तर पूर्व पदाची वजाबाकी येणार 35 * 20 = 15 आणि उत्तर पदाची वजाबाकी येणार 21 आणि 12 ती येते 9. पुन्हा याची फोड केली 5 * 3 = 15 = 9. सजातीय पदाचा लोप झाला तर शिल्लक राहिलं 5 तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जर आपण क्रिया केल्या समान क्रिया केल्या तर आलेलं गुणोत्तर हे मूळ गुणोत्तरा इतकं असतं. त्यालाच म्हणतात समान गुणोत्तराचा सिद्धांत. याच्यावर आपण काही उदाहरणं पाहणार. तर आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे काय याचा अभ्यास केला. आता या समान गुणोत्तराच्या सिद्धांतावर आधारित एक आपण उदाहरण बघूया. फळ्यावर मी या ठिकाणी एक उदाहरण लिहिलं आहे. ए छेदाला 3a - b - c दुसरं गुणोत्तर आहे. बी छेदाला 3b - c - a आणि तिसरं गुणोत्तर आहे. सी छेदाला 3c - a - b आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक गुणोत्तर हे 1 दाखवायचे आहे आणि या ठिकाणी ए बी तिघांची बेरीज ही 0 असता कामा नाही अट घातली आहे. नियमाप्रमाणे आपण पहिल्यांदा दिलेलं लिहून टाकलं. आपल्याला दाखवायचं आहे केची किंमत ए जे दिलंय ते पक्ष दिलेलं आहे. आता मी पुन्हा वाचून दाखवत नाही. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपण या ठिकाणी सर्व पूर्व पदांची बेरीज करतोय. पहिल्या गुणोत्तरामध्ये ए आहे, दुसऱ्या गुणोत्तरामध्ये बी आहे आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये सी आहे. आणि या सर्व पूर्व पदांची बेरीज केली तर ए अधिक बी अधिक सी येत आहे. आता आपण वळणार आहोत उत्तर पदाची बेरीज. या उत्तर पदामध्ये मी हेतू पुरस्कर 3 रंग वापरले आहे. हे पहिल्या पदाचं उत्तर पद आहे, हे दुसऱ्या गुणोत्तराचं उत्तर पद आहे आणि तिसऱ्या गुणोत्तराचं उत्तर पद आहे. तर तिन्ही उत्तर पद मिळवली तर असं लक्षात येतं a - a - b तर उत्तर शिल्लक राहणार आहे फक्त बी. त्याचप्रमाणे b - b - b शिल्लक राहणार फक्त बी. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे 3c - c आणि - c तर इथे पण शिल्लक राहील फक्त a + b + c. जर आलेला आपण गुणोत्तर पाहिली तर पूर्व पद आहे a + b + c, उत्तर पद पण आहे
ए प्लस बी पर सी आता बरोबर या ठिकाणी मी एक लिहिलंय पण प्रत्येक वेळी एक लिहिता येईल असं सांगता येत नाही. जर या ठिकाणी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू झिरो असेल तर त्याची किंमत एक येणार नाही म्हणून छेदस्थानी आपल्याला झिरो घेता येणार नाही. त्याला टॉप केसेस म्हणतात. चांगले मार्क असतील त्यांचा मार्क कट होऊ शकतो म्हणून आपल्याला कधी पण कंडिशन टाकावं लागेल की या ठिकाणी छेदस्थानी झिरो घेता येणार नाही. जर झिरो घेतलं तर याच्या प्रत्येक गुणोत्तरची किंमत शून्य येणार नाही एक येणार नाही. आणि अशा पद्धतीने साधी सोपी दोन मार्काची जे गणित आहे ते तुम्ही आरामात सोडवू शकता. अजून आपण आणखी उदाहरण पाहणार आहोत पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.